आजच्या जलदिनानिमित्त पाण्यापासून कुणी वंचित राहू नये, प्रत्येकाची पाण्याची गरज पूर्ण व्हावी यासाठी जगभरातून प्रयत्न देखील होत आहेत. दरम्यान राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच मराठवाडा विदर्भासारख्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलंय. येणाऱ्या काळात पाण्याचं महत्व, उपलब्ध पाण्याचा उपयोग कसा करावा, पाण्याचं नियोजन आणि उपव्यय कसा टाळावा याविषयी अधिक माहिती देण्याकरता प्राध्यापक विक्रम पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. 9:30 बातमीपत्रात स्वागत आपलं. यंदाच्या जागतिक जलदिनाचं घोषवाक्य आताच आपण जाहीर केलं की लिव्हिंग नो वन बिहाइंड, अर्थात पाण्या वाचून कुणी वंचित राहू नये. या घोषवाक्यामागचा सार काय आहे? या घोषवाक्याचा सार बेसिकली आपण आपल्या समाजाला किंवा आपल्या समाजामधले मागासवर्गीय लोकांना किंवा आपल्या बरोबर जे चालू शकणार नाहीत किंवा ग्रामीण भागामधून किंवा ज्यांना आपल्यासारखी सोय नसेल त्या सगळ्या फक्त लोकांना नाही पण माझ्या मते प्राण्यांना सुद्धा हे ॲप्लिकेबल आहे किंवा हा घोषवाक्य ॲप्लिकेबल आहे की लिव्हिंग नो वन बिहाइंड. ते प्राणी असो, मानव असो किंवा वृक्ष असो, या सगळ्यांनाच आपल्याला घेऊन पुढे जाण्याचं. पाण्याचं संवर्धन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरकार काम करत आहे, सामाजिक संस्था याच्यावर भरपूर काम करतात, तरीही पाणी साठवण्याबाबत तेवढी जागरूकता दिसून येत नाही. हो, ह्याचं कुठेतरी आपण आपण सरकार आपण म्हणजे आपण सरकार म्हणूया किंवा जे सामाजिक संस्था म्हणूया किंवा समाज म्हणूया, या तिघांचं कुठेतरी समीकरण होत नाहीये किंवा एकत्र आपण चालत नाही. त्या ते आपल्याला जुळून घेणं गरजेचं आहे आणि आजची गरज ती आहे की सगळ्यांनी एकमेकांना म्हणजे आज आपण म्हणायला गेलो तर काही जण सरकारवर हे सांगतायत की सरकारमुळे सरकार करत नाही आहे किंवा सरकार म्हणते की आम्ही कितीही केलं तरी पण समाज किंवा लोक आम्हाला साथ देत नाही आहे. तर हे ह्या प्रकारचे बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि ते एकत्र होणं गरजेचं आहे. जगातल्या 7 माणसांपैकी जवळजवळ 6 माणसं शुद्ध स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत हे आजचं चित्र आहे. गावाफेड्यात तर आपण पाहतो की पायपीट करावी लागते दूरदूरवर पाण्यासाठी. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय सुचवाल आजच्या दिवसानिमित्त? महत्वाचं म्हणजे अवेअरनेस फार महत्वाचं आहे की आपल्याला पाणी म्हणजे पाणी शुद्ध पाणी आणि पाण्याचं मॅनेजमेंट या दोन्ही विषयाबद्दल अवेअरनेस फार महत्वाचं आहे आणि ते अवेअरनेस करण्यासाठी तंत्र म्हणजे एक्सपर्ट्स म्हणावं किंवा लोकतंत्रातमधले किंवा लोकांचे लीडर्स असं समाजातले लीडर्स हे पुढाकार घेऊन हे ह्या भागामध्ये कार्यरत असणं गरजेचं आहे आणि हे असल्यावर मला वाटतं की हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. हे आपण बोलतो ते शुद्ध पाण्याबद्दल बोलतोय पण जलप्रदूषण हा एक वेगळी रेषा आहे या सगळ्या प्रश्नाबद्दलची. त्याची स्थिती त्याबद्दल काय सांगते? जलप्रदूषण आता पाणी टंचाई पाणी म्हणजे त्या दुष्काळ किंवा जलप्रदूषण हा तिसरा भाग आहे. जलप्रदूषण मध्ये महत्वाचं जे सांडपाणी आहे, सांडपाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त जल प्रदूषण होतं ते शहरीकरणामधल्या सांडपाण्याबद्दल होतं. दुसरा विषय जो मलनिसरण असतं किंवा सॉलिड वेस्ट असतं ते पाण्यामध्ये जाणं आणि त्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट पण असतं आणि सॉलिड वेस्ट किंवा प्लास्टिक वेस्ट किंवा सुका कचरा जो असतो तो सुद्धा जाऊन त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे महत्वाचं आहे. तर ह्याचं सगळं नॉलेज घेऊन किंवा त्याची अवेअरनेस वाढवून किंवा त्याचं सेन्सिटिव्हिटी वाढवून हा मुद्दा आपल्याला सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा ही तर खूप जुनी कल्पना आहे म्हणजे आता कुठे त्याच्याबद्दल थोडंसं एक सामाजिक लोकचळवळ दिसते आपल्याला पण खूप जुनी घोषणा आहे ती. त्या संदर्भात लोकांना जागरूकता करण्यासाठी काय करता येईल? पाणी अडवा पाणी जिरवा ही कल्पना फारच प्राचीन काळापासून आहे. इनफॅक्ट मागच्या 200 वर्षामध्ये जोपर्यंत जेव्हापासून आपलं पाईप वॉटर कनेक्शन आलेलं आहे आपल्या घरांमध्ये तेव्हापासून आपल्याला पाण्याचं स्तोत्र त्याची त्याचं क्वालिटी काय आहे ह्याच्याबद्दल जाणीव राहत नाही.
आणि ती जाणीव करून घेणं हे फार महत्वाचं आहे. ह्याच्याबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ह्याच्यामध्ये बरेचसे तंत्र म्हणजे गव्हर्नन्सकडनं सुद्धा बरेचसे प्रयत्न होत आहेत, पण त्याच्यामध्ये त्याचे प्रॉपर टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्याचं त्या टेक्निकल नॉलेजचं अवेअरनेस आणि इम्प्लिमेंटेशन हे दोन्ही ह्या दोन्ही गोष्टींवर भर देणं फार आवश्यक आहे. मागच्या 2200 वर्षाचा उल्लेख तुम्ही आता बोलताना केला, ह्या 2200 वर्षामध्ये जलव्यवस्थापनामध्ये काय काय बदल घडले, काय टप्पे सांगता येतील? पाईप वॉटर कनेक्शनच्या अगोदर आपण विहिरी होत्या, आपले टँक्स होते, ह्या सगळ्या कल्पना होत्याच आणि त्यामध्ये सुद्धा आपण धरणे जे होती नद्यांवर धरणे एकदम पूर्ण मोठे प्रकल्प नसायचे, छोटेसे त्याला छोटे बांधारे असायचे, तर ते बांधारे छोट्या प्रमाणामध्ये आणि निसर्गाला हानिकारक न ठरता ते पाण्याचं बराचसा साचा किंवा सिंचन होण्यामध्ये मदत करायचे. पाईप वॉटर कनेक्शन आणि मोठे औद्योगिकरणानंतर मोठे मेगा प्रोजेक्ट्स होत गेले. मेगा प्रोजेक्ट्स होत असताना आपलं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये मुंबई ब्रिटिश काळींच्या अगोदर विहिरींवर किंवा तलावांवर त्यात पाण्या अवलंबून असायचो आपण. त्याच्यानंतर ब्रिटिश कालीनमध्ये आयलंड सिटीमध्ये म्हणजे 50 किलोमीटर दूरवरून आपण पाणी पाईप वॉटर कनेक्शन आलं. आजच्या तारखेमध्ये आपण मुंबईमध्ये साधारण 200 किलोमीटर दूरवरून आपण पाणी घेत आहोत. त्याचं पूर्ण जे पंपिंग आहे किंवा त्याचं पूर्ण सिच्युएशन आहे ते खूपच कॉम्प्लिकेटेड होत गेल्यामुळे आपलं आणि आपल्या पाण्याचं कनेक्शन किंवा आपण आपल्याला पाण्याचं पिण्याचं पाणी कुठून येतं ह्याचं कनेक्शन फार दुरावलं गेलं. तो ते जे डिस्टन्स आहे ते फक्त फिजिकल डिस्टन्स नसल्यामुळे ते आपल्याला ऍक्च्युली जे त्याचं फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा त्याचं रिलेशन जे आहे ते परत बांधणं गरजेचं आहे. राज्याचा जर विचार केला तर दर म्हणजे वर्षानुवर्ष आपण पाहतोय की विदर्भ आणि मराठवाडा पाण्याच्या दुर्भिक्षाच्या बाबतीतच त्यांची ओळख इतकी सांगण्यासारखी परिस्थिती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पर्टिक्युलरली त्या भागासाठी काय करता येईल? विदर्भ तर असं मुंबईबरोबर कम्पेअर करायला गेलं तर मुंबईमध्ये 2500 मिलीमीटर रेनफॉल असं होतं आणि विदर्भमध्ये साधारण 150 mm रेनफॉल होतं, त्यामुळे हा जो डिफरन्स आहे हा फार प्रचंड आहे. तरीसुद्धा जगामध्ये काही अशा जागा आणि असे सिव्हिलायझेशन्स पण आहेत ज्याच्यामध्ये 30 mm रेनफॉल असूनसुद्धा त्यांनी फारच अतिशय प्रगती केलेली आहे आणि इस्रायल त्यामध्ये फार पुढाकार घेत आहे आणि आपणसुद्धा त्यांच्याकडनं काही शिकण्याची गरज आहे. तर विदर्भ भागामध्ये म्हणजे जे एज्युकेटेड जे या तंत्र म्हणजे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी आणि आपण असे जे इंटरनॅशनली जेवढे पण नॉलेज आहे त्याचं समीकरण करून आपण तिकडे गेलो आणि त्याच्यामध्ये ते प्रकल्प राबवले तर माझ्या मते हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचा. जलव्यवस्थापनाची जाणीव जेव्हा आपण लेणी पाहतो त्या लेण्यांच्या परिसरात सुद्धा आहे, म्हणजे तो वैयक्तिक व्यवस्थापनाचा भाग होता. काय नक्की चुकतंय कुठे? वैयक्तिक तर म्हणजे अहमदाबादमध्ये पोलमध्ये की प्रत्येक घरामध्ये असं विहिरी किंवा पाण्याचे साचा होतच आणि जसं तुम्ही म्हणाल लेण्यांमध्ये आपण पण ते कम्युनिटी लेवल आहे म्हणजे वैयक्तिकपेक्षा सामाजिक असणं हे फार महत्वाचं आहे. आणि आजच्या तारखेमध्ये तर पाण्याचा जो विषय आहे हा सामाजिक विषय जास्त आहे आणि जोपर्यंत आपण समाज म्हणून ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत म्हणजे फॉर एक्झाम्पल पाण्याचं जे ग्राउंड वॉटर जे आहे आपण बोरवेल घेतो त्याचं जे अक्वफर्स किंवा त्याचं जे सांच हे आहे म्हणजे अक्वफर आहेत ते आपल्या वैयक्तिक प्लॉटपेक्षा फारच त्याचं पसर फारच जास्त आहे आणि त्याचं मॅनेजमेंट करणं हे सामाजिक रीतेच होण्यासारखं आहे, ते वैयक्तिक होण्यासारखं नाही. जल है तो कल है असं म्हणतात, तो कल जर वाचवायचा असेल तर आज जल वाचवायला हवं. एवढं सांगून आपण थांबूया आता. नमस्कार.